राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय सीनेट व अकादमिक काउंसिल लिए विद्यापीठ शिक्षण मंचने उमेदवार घोषित किए हैं शिक्षण मंच की अध्यक्ष कल्पना पांडे ने सोमवार को पत्रकार वार्ता में जानकारी दी उन्होंने कहा कि विश्वविद्यालय संबंधित विविध विषयों को लेकर शिक्षण मंच ने उत्कृष्ट कार्य किए हैं कोरोना काल में सहायता कार्य के अलावा शिक्षकों को अपेक्षित सहयोग दिया गया इसके अलावा पीएचडी व एम के विषयों की अड़चने दूर होगी युवाओं को रोजगार के लिए शिविर लगाए गए रचनात्मक कार्यो में भी योगदान रहेगा आज आम्ही शिक्षण मंचाचे सगळे पदाधिकारी आणि सगळे जितके उमेदवार आहेत ते सगळे इथे तुमच्यासमोर आलेलो आहे युनिव्हर्सिटी सिनेट आणि अकॅडमिक काउन्सिल यांचे इलेक्शन्स आहेत एकोणवीस तारखेला आणि त्या संदर्भाने आम्ही तुमच्या स सगळ्यांजवळ ह्याच्यासाठी आलेलो आहे की आम्ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आणि पाच वर्षाचं आमचं जे काम आहे ते काम घेऊन आणि मैदानात उतरलो आहे शिक्षण मंच एकमेव अशी शिक्षक संघटना आहे ज्यांनी कोरोना काळात आणि कोरोना जे ज्या शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्या सगळ्या शिक्षकांना स्वतः कॉन्ट्रीब्युट करून सगळ्या शिक्षकांनी स्वतः पैसे गोळा करून आणि त्यांच्या घरी महिन्याचे दहा हजार पोहोचवून आणि राशन किट महिन्याची अशी आम्ही पोचवली या अख्ख्या नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये दुसरी कुठलीही शिक्षक संघटना अशी नाही आहे ज्यांनी कोरोना काळात ह्या शिक्षकांसाठी काही केलं असेल जेव्हा की हे जे, जे बाकीचे लोक आहेत शिक्षण मंच सोडून शिक्षण मंचाचे जितके पदाधिकारी आहेत ते खरोखर शिक्षक आहेत ते साधे शिक्षक आहेत साध्या घरचे लोक आहेत आम्ही आम्ही सगळे लोक पण हे जे लोक आहेत जे तथाकथित करोडपती आणि मोठे लोक आहेत आणि त्यांच्या शिक्षक संघटना पण आहे आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था पण आहे एकाने सुद्धा एकाही शिक्षकाला काम दिलं असेल तर त्यांनी सांगावं उलट पक्षी त्यांनी आपल्या इथल्या सगळ्या शिक्षकांना नोकरीतून काढलं होतं आणि आता हे कोणत्या तोंडाने इथे निवडणुकीला समोर जातात आहेत मला समजून नाही राहिलं गेल्या पाच वर्षात या शिक्षक संघटना बाकीच्या ज्या कुठल्याही शिक्षक संघटना आहे त्यांनी पाच वर्षात शिक्षकांसाठी प्राचार्यांसाठी महाविद्यालयासाठी विद्यापीठसाठी एक जरी काम केलेलं असेल तर त्यांनी ते सांगावं आम्ही सांगतो आम्ही हे जे प्राध्यापक आहेत या प्राध्यापकांच्या प्लेसमेंट्सचे कॅम्प लावून दिले एका एका कॅम्पमध्ये दोन दोनशे प्राध्यापकांचे प्लेसमेंट झाले तीन तीन चार चार वर्ष अडकलेले जे प्लेसमेंट्स होते ते दोन दिवसात आम्ही निप निपटवून दिले विद्यार्थी जे आहेत ज्या आपण बेरोजगारी बेरोजगारी म्हणतो पण नागपूर विद्यापीठाने पहिल्यांदा असं झालं की नागपूर विद्यापीठाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे कॅम्प घेतले आणि एका एका कॅम्पमध्ये शंभर दीडशे दोनशे असे साधे विद्यार्थी साधे म्हणजे इंजिनिअरिंगचे नाही मी सांगितलं साधे बी ए बी एस सी बी कॉम हे विद्यार्थी आता उद्या परत कॅम्प आहे आणि त्या कॅम्पमध्ये त्यांनी सांगितलं साधे बी ए आणि बी कॉमचे विद्यार्थी जे असतील ते पाठवा त्यांना इंजिनियर्स नको आहेत तर अशा पोरांनासुद्धा आपण प्लेसमेंट्स उपलब्ध करून देतो आहे प्राचार्यांचा विषय असा होता की त्यांची नोकरी जी होती ती पाच वर्षांची असं टर्म पोस्ट गवर्नमेंटने डिफाईन केलं होतं मग आपण शिक्षण मंच म्हणून आम्ही केंद्र स्तरापर्यंत लढा दिला आणि हे जे पाच वर्ष टर्म पोस्ट होती ती पाच वर्ष परत नेक्स्ट फाईव्ह इयर्स अशी ती एक्सटेंड करून घेतली जेणेकरून एखादा प्राचार्य दहा वर्ष राहू शकतो त्यात त्यांनी काही कंडिशन्स टाकल्या एमफिलचा एक मोठा चिघळणारा प्रश्न होता प्राध्यापकांचा त्या एम प्रश्नाला आम्ही हात घातला तो प्रश्न आता एक दोन दिवसात असं दिसत आहे की त्याच्यासाठी काय ते त्याचं एक व्यवस्थित सोल्युशन निघेल सेटनेटचा विषय हा संपूर्णपणे माझा आरोप आहे ज्या तथाकथित मोठ्या संघटना स्वतःला म्हणून घेतात शिक्षक हिताच्या संघटना म्हणून घेतात त्या लोकांनी सेटनेटचा प्रश्न चिघळवला सेटनेटचा प्रश्न केव्हाच सुटला असता पण त्यांनी तो सुटू नाही दिला कारण त्यांना ने त्यांची नेतागिरी आपली इस्टॅब्लिश करायची होती त्याच्यासाठी आणि म्हणून आता तो विषय कोर्टात असल्यामुळे त्या विषयाला आम्ही हात नाही घालू शकत मॅनेजमेंट्सचे बारीक सारीक जेवढे काही विषय असतील तुम्ही मॅनेजमेंटच्या कुठल्याही माणसाला विचारा आज युनिव्हर्सिटी म्हटल्यावर तिथला पालक खुश आहे तिथला विद्यार्थी खुश आहे तिथला प्राध्यापक खुश आहे तिथला प्राचार्य खुश आहे आणि मॅनेजमेंटसुद्धा खुश आहेत त्यांना कुठल्याही कुठल्याही माणसाला विचारा एक जरी फाईल विद्यापीठात गेली खूप झालं खूप झालं तर सात दिवसात त्याचा निपटारा होऊन ती विद्यापीठातून बाहेर पडते एवढं शिक्षण मंत्र मंचा रेटा असतो त्याच्यामागे की कुठलंही काम पेंडिंग नको विद्यार्थ्यांच्या हिताचं शिक्षकांच्या हिताचं काम अजिबात पेंडिंग राहता कामाने असं एक सुंदर काम आम्ही पाच वर्ष सतत काम केलं आणि त्या कामाचा सगळा जो गोषवार आहे तो घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे की एवढं काम आम्ही केलं आणि अजूनसुद्धा चांगलं काम करणार आमचे कॅन्डिडेट्स कोण कौन कोण आहे ती लिस्ट आम्ही तुमच्यासमोर दिलेली आहे आणि त्याच्या सकट आज आम्ही मैदानात आहो दुसरे लोक दुसरे पक्षाचे लोक अजून उमेदवारच शोधून राहिले त्यांच्या हाती उमेदवार सापडेना उमेदवार पुढे पुढे पळतो आहे हे मागे मागे पळतात आहे ये रे बाबा एकतरी ये रे बाबा उमेदवार सापडला तर त्यांना प्रपोजर सापडलं सापडत नाही प्रपोजर सापडलं तर सेकंडर सापडत नाही खोटं बोलून अक्षरशः खोटं बोलून एकाने आत्ता मला फोन केला की तुम्ही सही द्या आणि मी शिक्षण मंचाचा उमेदवार आहो असं एकाने आत्ता मला फोन केला की ताई तो सही मागतो आहे त्याला सही द्यायची का तो आपला उमेदवार आहे का तर तो आपला उमेदवार नाही आत्तापर्यंत त्याला सेकंडर आणि प्रपोजरची सहीसुद्धा मिळाली नाही ही अवस्था दुसऱ्या लोकांची आहे ही अवस्था त्यांची का झाली आणि आमचे सगळे उमेदवार कधीच फायनल होऊन सगळ्यांनी फॉर्म भरून आज ते सगळे मैदानात आहे आपण सगळ्यांनी शिक्षण मंचाला पाठिंबा द्यावा जनतेपर्यंत आमचा विषय व्यवस्थित पोचवावा याच्यासाठी आपल्याला बोलवलं एनबीसी बी सी न्यूज केले के पर्सन राजकुमार साथ मोहोळेक की रिपोर्ट